नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की बेस्ट पब्लिकेशन फॉर बीसीएस स्टुडंट। तुम्ही जर बीसीएचे स्टुडंट असाल तर आणि तुम्हाला जर बघायचं तुमच्यासाठी कोणती बेस्ट पब्लिकेशन आहे तेच आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या मराठीमध्ये आणत असतो। तर चला बघूया की बेस्ट पब्लिकेशन फॉर बीसीएस स्टुडंट। तर सगळ्यात पहिलं जे पब्लिकेशन आहे ते आहे निराली पब्लिकेशन। बघा, एक नंबरला मी काय ठेवलेलं, निराली पब्लिकेशन। निराली पब्लिकेशन मध्ये जे असतं ते एकदम डीप मध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेले असतात, म्हणजे एकदम डीप मध्ये नॉलेज तुम्हाला या पब्लिकेशन मधून मिळतं। जेव्हा पण तुम्हाला जर समजा वेळ असेल एक्झामला वगैरे, तुम्ही निराली पब्लिकेशन यूज करा। यामध्ये एवढ्या डीप मध्ये असतं की जर तुम्ही जर ते जर नीट प्रकारे केलं याचा अभ्यास निराली पब्लिकेशन मधून, एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येणार नाही की जो तुम्हाला येत नाही, एवढ्या डीप मध्ये तुम्हाला ते नॉलेज दिलेलं असतं। तर हे पब्लिकेशन जे आहेत की जे माझे तर्फे रिकमेंडेड आहे की तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही बीसीएचे स्टुडंट असाल तर। त्यानंतर दुसरं जे पब्लिकेशन आहे ते आहे लक्ष्मी पब्लिकेशन। याचे पण मी बरेचसे रिव्ह्यू बघितले की जे चांगले आहेत लक्ष्मी पब्लिकेशन फॉर बीसीएस स्टुडंट। हे पण तुम्ही रेफर करू शकता जर तुम्हाला बेस्ट पब्लिकेशन पाहिजे असेल तर। त्यानंतर अजून एक पब्लिकेशन येतं जे विकास पब्लिकेशन फॉर बीसीएस स्टुडंट आहे, ते पण चांगलं आहे। मी असे बरेचसे रिव्ह्यू बघितले की याचे पण चांगले आहेत, पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आलेले आहेत, तुम्ही हे पण रेफर करू शकता। विकास पब्लिकेशन तीन पब्लिकेशन होते जे बीसीए साठी बेस्ट आहे। सगळ्यात आधी निराली पब्लिकेशन, त्यानंतर लक्ष्मी पब्लिकेशन आणि विकास पब्लिकेशन। हे जे पब्लिकेशन आहे ते चांगले आहेत।